नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी अर्थात एसएससी बोर्ड ने तयार केलेल्या सामाजिक शास्त्रे या पेपर साठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इतिहास व राज्यशास्त्र यातील इतिहास या विषयातील प्रकरण दुसरे इतिहास लेखन याचा अभ्यास करणार आहोत। आपण पहिल्या प्रकरणात पाहिलेले आहे इतिहास लेखन या घटकाविषयीचा अभ्यास करत असताना आपल्याला दोन उपघटकांचा अभ्यास करायचा आहे। त्यातील पहिला घटक जो होता तो इतिहासाचं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि आज आपण पाहणार आहोत इतिहास लेखन भारतीय परंपरा प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचं चिकित्सक समालोचन या दोन घटकांमध्ये दिलेला आहे। अर्थात इतिहास लेखन याच्या दोन उपघटकांमध्ये प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक समालोचन दिलेले आहे आणि म्हणूनच इतिहासाचं लेखन इतिहासाचा अभ्यास हा कसा केला जातो या संदर्भामध्ये आपल्याला इतिहास म्हणजे काय हे पण पुन्हा एकदा पाहणं गरजेचं आहे। भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे त्या दृष्टीने इतिहासाचे संशोधन इतिहासाचे लेखन आणि इतिहासाचे चिकित्सक अभ्यास केला जातो ही एक अखंडित चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा भाग जसा आपण समजून घेतलेला आहे तसाच आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा हे पण समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। चला तर मग आज आपण दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करूया इतिहास लेखन भारतीय परंपरा। इतिहास लेखन भारतीय परंपरा यामध्ये भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल अभ्यासत असताना आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की जसे आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पहिल्या घटकाचा अभ्यास केला त्यावेळेस आपल्याला इतिहास लेखनाची प्राचीन ते आधुनिक कालखंडातील चिकित्सक इतिहास लेखन परंपरा पाहावी लागली, त्याच पद्धतीने इतिहास लेखन भारतीय परंपरा याचा अभ्यास करत असताना आपल्याला पुन्हा एकदा प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाची चिकित्सक परंपरा किंवा इतिहासाचे चिकित्सक लेखन याचा अभ्यास करावा लागेल। आणि म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की प्राचीन काळातील इतिहास लेखनाचा अभ्यास करत असताना प्राचीन भारतातील ज्या मौखिक परंपरा होत्या त्या मौखिक परंपरा आपल्याला आधी समजून घ्यायच्या आहे। आता मौखिक परंपरा ह्या ज्या होत्या ह्या तीन प्रकारच्या होत्या। मौखिक परंपरेमध्ये पूर्वजांचे जे पराक्रम होते हे मौखिकरित्या सांगितले जात होते, मौखिक याचा अर्थ तोंडाने सांगितले जात होते, मग एकतर ते कवनातून सांगितले जात होते किंवा पोवाड्यातून सांगितले जात होते। अशी मौखिक परंपरा ही आपण जपून ठेवली आहे आणि त्यामधून आपल्याला भारतीय प्राचीन इतिहासाची माहिती मिळत असते। तसेच काही दैवत परंपरा आहे त्या दैवत परंपरा सुद्धा मौखिक परंपरा याच प्रकारामध्ये येतात आणि त्यानंतर सामाजिक स्थित्यंतरे म्हणजे मौखिक परंपरेमध्ये ज्या तीन गोष्टी आपण पाहिल्या त्यातील पहिली गोष्ट आहे पूर्वजांचे पराक्रम, दुसरी गोष्ट आहे दैवत परंपरा आणि तिसरी गोष्ट आहे सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती ज्या आहे या स्मृती मौखिक पद्धतीने जपल्या गेल्या आणि म्हणूनच प्राचीन काळातील इतिहासाचं लेखन जे आहे ते लेखन या परंपरांच्या माध्यमातून आजच्या आधुनिक काळातील इतिहास अभ्यासकांपर्यंत किंवा आपल्यासारख्या इतिहासाच्या वाचकांपर्यंत ते पोहोचवणं शक्य झालेलं आहे। आपण असा विचार करूया की हडप्पा संस्कृती जे इसवी सन पूर्व 3000 किंवा त्याही पूर्वीची आहे याचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेस चिकित्सक अभ्यासकांनी अभ्यासलेली ही जे हडप्पा संस्कृती आणि त्याचे जे अवशेष आहे त्या संदर्भातील सापडलेले प्राचीन लेख आणि त्यावर असलेली लिपी जरी आज आम्ही अभ्यासकांचे मत वाचत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात येत असली की त्या काळातील लिपी आजही म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेल्या अवशेषांवरची जी लिपी आहे ती लिपी जरी आज वाचणं शक्य नसली तरी सुद्धा एक गोष्ट निश्चित आहे की जेव्हा लिपी अस्तित्वात आहे तेव्हा त्या काळामध्ये भाषा ही अस्तित्वात असलीच पाहिजे। आणि त्याही पेक्षा महत्वाचं की जेव्हा हडप्पा संस्कृतीचा विद्यार्थी डिटेल अभ्यास करतात त्यावेळेस त्यांची ही गोष्ट लक्षात येते की इसवी सनापूर्वी 3000 किंवा त्याही पेक्षा आधी जेव्हा आम्ही असा विचार करतो की हडप्पा संस्कृती ही किती सुसंस्कृत लोकांची संस्कृती होती अर्थातच
त्यावेळेस भाषा आणि लिपी ही अस्तित्वात होती, जरी आजच्या काळामध्ये ती भाषा किंवा ती लिपी आपल्याला वाचणे अशक्य असले तरी भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लेखन साहित्य जे आहे हे कोरीव लेखांच्या स्वरूपात प्रस्तरांवर किंवा दगडी स्तंभांवर आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळून येते. प्रस्तर म्हणजेच काय, तर हा शब्द जेव्हा पुस्तकात विद्यार्थी वाचतात तेव्हा प्रस्तर म्हणजे काय ही शंका आपल्याला येते, आणि म्हणून मी या ठिकाणी त्या शब्दाचा असा उल्लेख करू शकतो की प्रस्तर म्हणजे दगडांच्या स्तरांवर लिहिलेली कोरीव माहिती आणि दगडी स्तंभांवर लिहिलेली माहिती, अशा दोन प्रकारची लेख आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळतात. आणि हे जे लेख आढळतात हे लेख मग कोणत्या काळातील आहे, तर इसवी सन पूर्व 3 शतकामध्ये सम्राट अशोकाच्या काळातील हे लेख मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळतात. आणि ते ज्यावेळेस वाचण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस आमच्या हे लक्षात येते की भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा होती ती परंपरा या पद्धतीने पुढे वाटचाल करत आली, म्हणजे हडप्पा संस्कृती 3000 वर्षापूर्वी आणि त्यानंतर इसवी सन पूर्व 3 शतकापासून सम्राट अशोकाच्या काळातील मोठ्या प्रमाणावर आढळलेले प्रस्तरांवरील लेख आणि दगडी स्तंभावरील लेख हे आम्हाला इतिहासाच्या वाटचालीची जाणीव करून देत असतात. त्याचप्रमाणे पहिल्या शतकापासून नाणी मूर्ती शिल्पे ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख हे सुद्धा भारतीय इतिहासाच्या वाटचालीत महत्वाचं योगदान देत असताना आम्हाला दिसतात. त्याचप्रकारे भारतातील काही लिखित साहित्य जे आहे, उदाहरणार्थ भारतातील जे महाकाव्य आहे रामायण आणि महाभारत, त्याचप्रमाणे काही पुराणे आहेत, त्याचप्रमाणे जैन आणि बौद्ध ग्रंथ आहेत, तसेच परकीय प्रवाशांनी केलेले प्रवास वर्णने आहेत, यावरून सुद्धा भारतीय इतिहासाच्या लेखनाची वाटचाल आमच्या लक्षात येते. आणि म्हणूनच प्राचीन लिखित साधनांतून मिळणारी जी माहिती आहे ती माहिती कोणती, तर मी त्याचा आता उल्लेख करत असताना तुम्ही जरा नीट लक्ष दिलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की पहिली प्राचीन लिखित साधनांतून मिळणारी माहिती जी आहे ती आहे संबंधित राजांचा काळ, त्यांची वंशावळ, त्यानंतर त्यांचा राज्य विस्तार. दुसरी माहिती जी आपल्याला मिळते ती आहे तत्कालीन शासन व्यवस्था, महत्वाच्या राजकीय घडामोडी. तिसरी महत्वाची माहिती आहे तत्कालीन समाज रचना, हवामान, दुष्काळ, नैसर्गिक संकटे इत्यादी. त्यानंतर सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण, याच काळामध्ये बाणभट्ट यांनी लिहिलेल्या हर्षचरित या संस्कृत ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस कृती पत्रिका सोडवणार त्यावेळेस तुम्हाला एखाद्या वेळेस रिकाम्या जागेसाठी किंवा जोडा लावण्यासाठी एक प्रश्न येतो, तो प्रश्न असा असतो की बाणभट्ट टिंबटिंब किंवा बाणभट्ट यांनी काय लिहिले, तर बाणभट्ट यांनी हर्षचरित हा ग्रंथ संस्कृत मध्ये इसवी सन 7व्या शतकामध्ये लिहिले, आणि ही सुद्धा भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. इतिहासाची आधीची पुस्तकं आणि आता सध्याची अभ्यासक्रमाला असलेली इतिहास व राज्यशास्त्र हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस पुस्तकाला सहज चाळत असताना आम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही मुद्दे दिसतात आहेत की जे इतिहासाच्या पाठामध्ये समाविष्ट केलेले नाही मात्र कुठेतरी रंगीत चित्र किंवा रंगीत स्ट्रीपमध्ये काही माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ हे जाणून घ्या, हे समजून घ्या, ही माहिती आहे का, माहिती करून घ्या, याप्रमाणे जसे आपण दुसऱ्या पाठाचा अभ्यास करत असताना पान क्रमांक 7 वर हे समजून घ्या असं म्हटलेलं आहे आणि त्याखाली एक चित्र आणि त्या चित्राखाली सोहगड ताम्रपट अशी माहिती आलेली आहे, तर हे पण आपल्याला वाचून समजून घेणं खूप महत्वाचं असते. हा ताम्रपट उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील सोहगड या ठिकाणी आढळलेला आहे. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असं अभ्यासकांचं मत आहे आणि या ताम्रपटावर असलेली जी लिपी आहे ती ब्राह्मी लिपी असावी असंही अभ्यासकाने त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता या ताम्रपटावर आढळणारी काही चिन्हे जी आहेत, उदाहरणार्थ त्या काळातील नाणी किंवा त्यावेळेस असलेली काही झाडांची चिन्हे किंवा काही चार खांब वगैरे या संदर्भात केलेलं कोरीव काम, यावरून अभ्यासकांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की ते धान्याची कोठारे असावी आणि दुष्काळजन्य परिस्थिती निवारण्यासाठी
निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन। जसं आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन या मुद्द्याचा विचार केला तसंच आपल्याला मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन याचा विचार करत असताना ही गोष्ट लक्षात येते की इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्लन याने काश्मीरीच्या इतिहासावरील एक ग्रंथ लिहिलेला आहे। त्या ग्रंथाचं नाव आहे राजत रंगिणी। राजत रंगिणी हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर लिहिलेला कल्लन यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे। इतिहास लेखन शास्त्र शुद्ध कसं असावं हे या ग्रंथावरून आपल्या लक्षात येते। त्यामध्ये अनेक कोरीव लेख नाणी प्राचीन वस्तू त्यांचे अवशेष राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ लिहिलेला आहे असं कल्लन याने स्पष्ट केलेलं आहे। मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरांचा प्रभाव असलेला दिसतो। हे आपण मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते। यामध्ये आपल्याला पहिला इतिहासकार जो मध्ययुगीन काळातील मुस्लिम इतिहासकाराचा विचार करायचा आहे तो पहिला इतिहासकार आहे झियाउद्दीन बरणी। झियाउद्दीन बरणी याने तारीख ई फिरुज शाही हा ग्रंथ लिहिलेला आहे। या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे। त्याच्यामध्ये इतिहासकाराचे कर्तव्य हे राज्यकर्त्यांचे आणि कल्याणकारी राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही तर त्याच्या चुकीच्या धोरणाचे चिकित्सक विवेचन त्याने करायला हवे। एवढेच नव्हे तर त्या राज्यकर्त्याच्या काळातील विद्वान व्यक्ती अभ्यासक साहित्यिक आणि संत यांचा तत्कालीन सांस्कृतिक जीवनातील प्रभावही आपण लक्षात घ्यावा या पद्धतीने इतिहासाचं लेखन करावं असं झियाउद्दीन बरणी याने तारीख ई फिरुजशाही या त्याच्या ग्रंथात केलेलं आहे। या विचारामुळे इतिहासाच्या लेखनाची व्याप्ती वाढलेली आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल की मध्ययुगीन काळामध्ये ज्यावेळेस झियाउद्दीन बरणी यांनी इतिहासाचं लेखन केलं अर्थात त्याने तारीख ई फिरुजशाही हा जो ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये त्याने जे जे सांगितलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे की फक्त राजे त्यांचे घराणे त्यांचा पराक्रम याच्याशिवायही भारतीय किंवा जागतिक समाजामध्ये अनेक घडामोडी घडतात आणि या घडामोडी सुद्धा इतिहासामध्ये मांडणं हे योग्य आहे किंवा त्यांनाही प्राधान्यक्रम देणं हेही तितकंच महत्वाचं आहे हे त्याने त्या ग्रंथात नमूद केलं आणि यामुळेच इतिहास लेखनाची व्याप्ती जी आहे ही व्याप्ती वाढली। मध्ययुगीन भारतातील इतिहासामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखावर अरब आणि फारसी या इतिहास लेखनाच्या परंपरांचा प्रभाव असलेला दिसतो असं आपण अगोदरच पाहिलेलं आहे। जसं आपण इथे लक्षात येते आपल्याला की कल्लनने राजत रंगिणी नावाचा हा ग्रंथ 12व्या शतकात लिहिला त्यानंतर झियाउद्दीन बरणी याने तारीख ई फिरुजशाही हा ग्रंथ लिहिला मात्र मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती त्यांच्याबद्दलची निष्ठा त्यांच्या वर्णनात समकपद पद्य उतारे आणि चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू झाली ती बाबर याने लिहिलेल्या तुझुक ई बाबरी या इतिहासाच्या ग्रंथावरून आपल्या लक्षात येते आहे। हा बाबरने आपल्या आत्मचरित्रात्मक ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी पुढील बाबींचा समावेश केलेला आहे। त्यात पहिली बाब आपल्याला अशी सांगता येईल की त्याला करावे लागलेल्या युद्धांचे वर्णन बाबराने त्याच्या आत्मचरित्रामध्ये अर्थात तुझुक ही बाबरी या त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेले आहे। त्याने दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या या आत्मचरित्रात वर्णन केलेली आहे ती अशी की त्याने केलेल्या प्रवासाचे वर्णन तो ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या शहरांमध्ये गेला त्या शहराचे वर्णन त्याने त्यात लिहिलेली आहे। त्याचप्रमाणे तेथील स्थानिक आर्थिक व्यवस्था तेथील रीतिरिवाज आणि वनस्पती व सृष्टी यांच्यावरील जी माहिती त्याने बारकाईने अभ्यासली किंवा बारकाईने तिचं निरीक्षण केलं हे सगळे निरीक्षण आपल्याला बाबर याच्या तुझुक ई बाबरी या त्याच्या आत्मचरित्रात्मक ऐतिहासिक ग्रंथामध्ये आढळते। यानंतरचा जो ग्रंथ आहे तो अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा। अकबरनामा या ग्रंथाचा अभ्यास करताना ही गोष्ट लक्षात येते
की इतिहासाचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करत असताना या ग्रंथाचं महत्व विशद करावंसं वाटतं किंवा या ग्रंथाचं खूप मोठं महत्व आहे. अकबरनामा हा वास्तववादी ग्रंथ आहे आणि या ग्रंथांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो किंवा पुढील बाबींचा समावेश होतो. त्यात या ग्रंथासाठी अबुल फजल यांनी ज्या अधिकृत नोंदणीच्या आधारे हा ग्रंथ लिहिलेला आहे या नोंदी आपल्याला अकबरनामा या वास्तववादी ग्रंथामध्ये आढळतात. ऐतिहासिक कागदपत्रांचा काळजीपूर्वक त्याने संकलन केलेला आहे आणि त्यामुळेच त्याला या नोंदी त्या ठिकाणी घेता आल्या आणि म्हणूनच या ग्रंथासाठी आपण अबुल फजल याला विशेष महत्व इतिहासकार म्हणून देऊ शकतो. त्यानंतर त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची त्याने कसून छाननी केलेली आहे हे आपल्याला अकबरनामा या वास्तववादी ग्रंथातून दिसते. त्यानंतर त्याने अवलंबिलेली जी संशोधन पद्धती आहे ही संशोधन पद्धती पूर्वग्रह रहित आणि वास्तववादी होते. म्हणूनच अकबरनामा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ वास्तववादी ग्रंथ आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतरचा पुढचा मुद्दा जो आहे आपल्याला तो पाहायचा आहे की बखर. बखर हा सुद्धा आपल्या भारतीय इतिहास लेखन परंपरेतील एक महत्वाचा घटक आहे. कारण बखर हा जो शब्द आहे याचा पहिल्यांदा आपण व्युत्पत्तीनुसार अर्थ पाहूया की शब्दकोशामध्ये बखर या शब्दाचा अर्थ हकीकत, बातमी, इतिहास, कथानक किंवा चरित्रे या अर्थाने आलेला आहे. खबर या पारसी शब्दापासून बखर हा शब्द तयार झालेला असावा. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे असं आपण समजायला पाहिजे. याचं कारण असं आहे की बखरीमध्ये शूरवीरांचे गुणवान गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्र या विषयाचे लेखन आपणास बघावयास मिळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की बखर जी आहे या बखरमध्ये सभासद बखर, भाऊसाहेबांची बखर आणि होडकरांची कैफियत ही बखर इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. आता भाऊसाहेबांची सभासद बखर ही जी आहे तर सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे वर्णन आपल्याला सभासद बखर या कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या बखरमध्ये आढळते. त्यानंतर भाऊसाहेबांची जी बखर आहे या बखरमध्ये आपल्याला पानिपत या लढाईची संपूर्ण माहिती म्हणजे पानिपतच्या लढाईचे वर्णन आपल्याला भाऊसाहेबांची बखर यामधून मिळते. त्यानंतर होळकरांची कैफियत या बखरमध्ये होळकर घराण्याच्या वर्णन आणि होळकर घराण्याचे योगदान हे आपल्याला बखर होळकरांची बखर यामधून पाहावयास मिळते. बखरीचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये चरित्रात्मक बखर आहेत, वंशानु चरित्रात्मक बखर आहे, प्रसंग वर्णनात्मक बखर आहे, पंथीय बखर आहे, आत्मचरित्रपर बखर आहे, कैफियत बखर आहे, पौराणिक आणि राजनीतीपर बखर आहे. तर हे झाले या काळातील भारतातील इतिहास लेखन परंपरेतील महत्वाचे घटक. विसाव्या शतकामध्ये भारतातील ब्रिटिश राजवटीमध्ये पुरातत्वाचा अभ्यास करायला सुरुवात झाली आणि म्हणून आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार. कारण जो आधुनिक काळ आपण मानतो त्या काळामध्ये भारतावर ब्रिटिशांची राजवट होती आणि अशा ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. या भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली त्यावेळेस भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नियुक्ती झाली आणि म्हणून आपल्याला पहिला इतिहास ब्रिटिश अधिक इतिहासकार अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा विचार करायचा आहे. तर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी द एन्शियंट ज्योग्राफी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ही व्यक्ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते. अनेक प्राचीन स्थळांचं त्यांनी उत्खनन केलेलं आहे. बौद्ध ग्रंथात उल्लेखित असलेल्या अनेक ठिकाणांचे त्यांनी उत्खनन केले आहे आणि त्यावर संशोधनपर ग्रंथ लिहिलेले आहे. म्हणून भारतीय इतिहास लेखन परंपरेमध्ये आधुनिक काळातील ब्रिटिशांच्या राजवटीतील अलेक्झांडर कनिंगहॅम या इतिहासकाराचं योगदान खूप मोठं मानलं जातं. त्यानंतर जॉन मार्शल हा दुसरा ब्रिटिश इतिहासकार की ज्याने द बुद्धिस्ट आर्ट ऑफ गांधार आणि तक्षशिला या ग्रंथांची निर्मिती केली आणि त्याद्वारे हडप्पा संस्कृतीचा शोध भारतातील
पाच संस्कृती 5000 वर्षापूर्वीची आहे हे त्याने त्याच्या संशोधनामधून सिद्ध केलं हे आपल्या लक्षात येते. म्हणजे भारताला असलेली जी परंपरा आहे आणि भारतातील हडप्पा संस्कृती या संदर्भामधलं जे लेखन आहे हे लेखन आपल्याला जॉन मार्शल या ब्रिटिश इतिहासकाराच्या दि बुद्धिस्ट आर्ट ऑफ गांधार आणि तक्षशिला या दोन ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतरचा तिसरा ब्रिटिश इतिहासकार आहे की ज्याने आधुनिक काळामध्ये भारतीय इतिहासावर लेखन केलेलं आहे तो आहे जेम्स मिल. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या त्याच्या पुस्तकामध्ये अर्थात या खंडाचे त्याने तीन खंड 1817 साली प्रसिद्ध केलेले आहे. म्हणजेच काय तर द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाच्या पुस्तकाचे तीन खंड त्याचे 1817 साली प्रसिद्ध झालेले आहे. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ मानला जातो. लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीविषयी पूर्वग्रह दूषित जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन मात्र यामध्ये जाणवतो असं भारतीय इतिहासकारांचं किंवा अभ्यासकांचं मत जॉन मार्श जेम्स मिल याच्याबद्दल झालेलं आहे. त्यानंतर चौथा इतिहासकार आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. या इतिहासकाराने द हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. मुंबई गव्हर्नर पद जे होतं हे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्याकडे त्या काळामध्ये होतं आणि म्हणून तत्कालीन सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा उल्लेख त्याच्या द हिस्ट्री ऑफ इंडिया नावाच्या ग्रंथात आढळून येतात. त्यानंतर जेम्स ग्रँड डफ नावाचा जो ब्रिटिश इतिहासकार होता याने अ हिस्ट्री ऑफ मराठास हे तीन खंडात लिहिलेलं त्याचं पुस्तक किंवा त्याचा ग्रंथ जो आहे हा सुद्धा भारतीय इतिहास लेखन परंपरेमध्ये गणला जातो. तर यामध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आपल्याला या ग्रंथामध्ये जाणवते. मराठ्यांचा इतिहास जो आहे हा इतिहास या ग्रंथात दिलेला आहे असंही आपल्याला तो ग्रंथ अभ्यासताना किंवा अभ्यासकांनी त्या ग्रंथासंदर्भात मांडलेलं मत पाहायला मिळते. त्यानंतर कर्नल टॉड नावाचा ब्रिटिश इतिहासकार होता ज्याने टॉड्स अनल्स ऑफ राजस्थान नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे ज्यामध्ये त्याने राजस्थानचा इतिहास लिहिलेला आहे आणि यातही भारतीयांना कमी लेखण्याची प्रवृत्ती आपल्याला आढळून येते. आणि शेवटचा जो ब्रिटिश इतिहासकार होता की ज्याने आधुनिक काळामध्ये भारतीय इतिहास लेखनावर म्हणजे भारतीय इतिहासावर लेखन केलेलं आहे तो आहे विल्यम हंटर यांनी लिहिलेला अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द इंडिया नावाच्या ग्रंथामध्ये हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास त्याने लिहिलेला आहे आणि त्याच्या इतिहास लेखनामध्ये निपक्षपाती वृत्ती दिसून येते. तर हे आपल्याला आधुनिक काळातील ब्रिटिश इतिहासकार जे आहे ते इतिहासकारांच्या इतिहास लेखनामध्ये भारतीय इतिहासाच्या लेखन परंपरेची माहिती मिळते. काहींच्या इतिहास लेखनामध्ये ती निपक्षपातीपणे दिसते तर काहींच्या इतिहास लेखनामध्ये ती निपक्षपाती विरहित आणि पूर्वग्रह दूषित आपल्याला आढळून येते. परंतु ही गोष्ट मात्र निश्चित आहे की आधुनिक काळामध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये भारताच्या पुरातत्व खात्याला सुरुवात झाली आणि त्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास हा जगासमोर आला म्हणून त्यांनाही आपल्याला त्यांचंही योगदान आपल्यासाठी मोलाचं किंवा महत्त्वाचं मानलं जातं.